आहे नाशिक मधल्या बागलाणमधून। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही। 2 दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातल्या पळाशी इथे एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली होती आणि आता कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून बागलाणच्या खामलोण इथले रामदास धोंडे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलेलं आहे। आपल्याला माहिती आहे यावेळेला पाऊस कमी झालेला आहे, पीक हाती आलेला नाहीये, त्यातच आधीचं कर्ज, या सगळ्यामुळे आता पूर्ण वर्ष कसं काढायचं ही मोठी चिंता आहे। बँकेच्या कर्जाचा तगादा असो, हातात पीक नाही आहे, पैसे नाही आहेत आणि जगायचं कसं, हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडतोय आणि अत्यंत टोकाचं पाऊल हे शेतकरी उचलत आहेत। 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली होती शेतकऱ्यानं नाशिक जिल्ह्यातच आणि आता ही दुसरी आत्महत्या आहे। खामलोणच्या रामदास धोंडगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे, आपलं आयुष्य त्यानं संपवलेलं आहे गळफास घेऊन। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख। बब्बू, काय अधिक मिळतीये, माहिती मिळतीये यांच्याबद्दल? खरं म्हणजे या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी अर्ज केलेला होता, त्यांच्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि तो कर्ज फेडण्यासाठी, कर्जमाफी मिळावी यासाठी या शेतकऱ्याने उष्णवारी घेऊन आपला कर्ज पूर्ण नील केला होता आणि पुन्हा कर्ज मिळेल या आशय होती, पण त्यांना पुन्हा कर्जही मिळालेलं नाही। दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती, पीक नाहीये, पाऊस नाहीये, त्याच्यामुळे जगावं तरी कसं, असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला होता आणि अखेर त्यांनी आपल्या शेतातल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या करत आहे। आतापर्यंत 92 शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या आहेत आणि 2 दिवसापूर्वी नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली। आता हे बागलाण तालुक्यात याचे लोण पसरले आणि या शेतकऱ्याने देखील गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि शासनाने याकडे लक्ष द्यावं असं आता शेतकरी मागणी करीत आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।